एक सप्टेंबर हा दिवस किसान दिन म्हणून साजरा केला जातो या दिनी महाराष्ट्र राज्य किसान सभेने आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यामध्ये सरकारने सरसकट कर्जमाफी करण्याचं कबूल करून प्रत्यक्षात मात्र दीड लाखापर्यंत कर्जमाफ करण्याचं जाहीर केलं पण पीक कर्जपोटी दहा ते पंधरा हजाराचं कर्ज माफ करण्यात आलं यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली उत्पादन खर्चात पन्नास टक्के हमीभाव मिळावा यासाठी शासनाने निधी उपलब्ध करावा कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व पिकांना नुकसान भरपाई द्यावी रेशन कार्ड विभक्त करण्याची कारवाई होत नसल्याने लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी साठ वर्षावरील शेतकरी व शेतमजूर यांना दरमहा पेन्शन देणारे विधेयक विधानसभेत मंजूर करावे दोन हजार तेराची भूमी अधिग्रहण कायद्याची अंमलबजावणी तंतोतंत करावी प्रतिलिटर दुधाला दहा रुपये अनुदान मिळावे या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड वाय एन पाटील जिल्हा सचिव कॉम्रेड नामदेव पाटील सरचिटणीस कॉम्रेड नामदेव गावडे कॉम्रेड संजय पाटील नानासो पाटील आनंद सुतार दिलदार मुजावर दिनकर सूर्यवंशी स्वातीश क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते